गेट हर्थिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चांगले केस प्रत्येकाला आवडतात आणि केस गळायला लागले के की आपल्याला खूप टेन्शन येते आणि प्रत्येकाला कधी ना कधी केस गळण्याचा त्रास हा होतोच केस गळतीचे अनेक कारणे आहेत प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं तर हे केस गळू नये म्हणून आज आपण एक नवीन तेल बनवणार आहोत या तेलाचं नाव आहे वड जटादी तेल तरी मित्रांनो व्हिडिओ नक्की नक्की लाईक करा याचे आम्हाला कुठलेही पैसे मिळत नाहीत पण समाधान मात्र मिळतं आणि प्रोत्साहन मिळतं चला तर मग आपण वेळ न घालता हे तेल कशे बनवायचे ते पाहू यासाठी आपल्याला ला लागणाऱ्या तीन वस्तू त्या आपल्याला परिसरात आणि घरी सहज उपलब्ध होतील किंवा मिळतील प्रथम आपल्याला खोबर तेल घ्यायचं आहे खोबर तेल म्हणजेच केसांना लावण्याचं नारळाचं तेल ते कुठल्याही कंपनीचं असू द्या प्रमाण वीस एम एल तीस एम एल पन्नास एम एल शंभर एम एल तुम्ही कितीही घेऊ शकतात पण सदर व्हिडिओमध्ये मी वीस एम एल घेत आहे वीस एम एलसाठी मला पाच चमचे खोबर तेल टाकावं लागेल तुम्ही जसं प्रमाण वाढवणार आहे तसं कसं प्रमाण वाढवायचं आहे मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मित्रांनो बघा दुसरा घटक लागणार आहे ला तो म्हणजे वडाच्या पारंब्या वडाच्या पारंभ्या प्रत्येकानं पाहिलेल्याच आहेत ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या वडाच्या पारंब्या आहेत यांनी लहानपणी या वडाच्या पारंब्याने झोके घेतलेले असतील आणि खेळलेले असतील या वडाच्या पारंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्साईड्स प्रोटीन्स आणि खनिज तत्व असतात यामुळे केसगळती थांबते केसांची वाढ चांगल्या प्रमाणे होण्यास मदत होते या वडाच्या परंब्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत आणि ह्या वीस एम एल तेलासाठी पाच ग्रॅम घ्याव्या मित्रांनो यानंतर तिसरी वस्तू लागणार आहेत ती म्हणजे दालचिनी मसाल्यातील पदार्थ हा दालचिनी अत्यंत उपयुक्त असून यात युजेनॉल असते त्यामुळे केस लांबसडक होतात केसातील कोंडा कमी होतो गळती कमी होण्यासाठी मदत होते दालचिनी आणि मध एकत्र करूनही लावलं जातं हे आपल्याला साधारणतः दोन ते तीन ग्राम लागणार आहे म्हणजे वीस एम एल तेलासाठी तीन ग्रॅम आणि जर तुम्ही पन्नास एम एल तेल घेत असाल तर या ह्याचे जे प्रमाण आहे ते पाच ग्रॅम लागणार आहे सदर मिश्रण आपल्याला पाच मिनटं उकळू द्यायचं आहे तेलात जो तेल आहे त्याचा रंग पिवळसर आणि हिरवट होईल इतका झाल्याच्या नंतर ते थंड करून गाळून घ्यायचं आहे हे बनलेलं तेल रोज संध्याकाळी केसांना हळुवार मालिश करून लावायचा आहे हा प्रयोग साधारणतः किंवा हा उपाय साधारणतः एक महिना करायचा आहे एक महिन्यामध्ये तुमचे पू पूर्णपणे गळती थांबून जाईल नवीन केस येतील त्याचप्रमाणे केस, केस लांब होतील मऊ होतील सिल्की होतील असा हा केस तेल होता व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद